नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा तालुका नोड आणि वॉर्ड स्तरावरील नेमणुका नव्याने केल्या असून नवी मुंबई जिल्हा काँग्रेस पूर्ण ताकदीने लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. तसेच बेलापूर विधानसभेतून काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करणार असल्याचेही कौशिक यांनी यावेळी स्पष्ट केले. येणार काळामध्ये लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक येणार आहे. काँग्रेस पक्षातर्फे बेलापूर विधानसभा आमची लढण्याची पूरी तयारी आहे. एनसीपीसोबत लढाई झाला तरी बेलापूर आम्ही मागणार आहे. महापालिकेत आपण थोडं सहकार्याने महापौर कोण झाला तो मालमत्ता करत आम्ही 50% सूट देणार. आता नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे प्रभारी होते त्यांना अधिकृतपणे राहुल गांधी साहेबांनी आता 1 महिना झाला त्यांना डिक्लेअर केलं. 1 महिन्यामध्ये आता ती जिल्हा काँग्रेस कमिटी आज डिक्लेअर केलेली आहे. त्या अनुषंगाने माझी 1 महिन्यापूर्वी नियुक्ती झालेली आहे OBC सेलमध्ये. आता जिल्हा कमिटीचे जे अध्यक्ष आहेत अनिल कौशिक साहेब, आमचे सिनियर लीडर आहेत संतू शेट्टी साहेब, या आमचे प्रत्येक विभागातले नगरसेवक आहेत, त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या एकमताने आम्ही OBCच्या प्रत्येक तालुकावाईज तालुकाध्यक्ष नेमणार आहेत, जे पहिले कधी नव्हते म्हणजे नियुक्त्या नव्हत्या झाल्या, पण आता OBC सेलच्या प्रत्येक तालुका ब्लॉक अध्यक्ष नेमून प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर्ड अध्यक्ष पण आम्ही नेमणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला एक बळकटी येईल आणि काम जोराने चालू होईल. जो पॅरेंटचा वॉर्ड अध्यक्षाचा त्याच्याबरोबर OBCचा पण वॉर्ड अध्यक्ष तिथे काम करेल, त्यामुळे संख्या कार्यकर्त्यांची वाढणार आहे आणि सर्वांना न्याय भेटणार आहे, सर्वांना पद भेटून त्यांची कामं आमची जी काँग्रेस कमिटीचे जे आता आम्ही यंगस्टर जे नवीन जी आमची टीम तयार झालेली आहे एकदम जोराने आम्ही काम करणार आहे आणि नवी मुंबईमध्ये काँग्रेसला परत जे सोन्याचे दिवस होते जुने ते परत आम्ही घेऊन येणार आहे. OBC सेलमध्ये जॉईन होते असं आमचे काँग्रेस भवन आहे, तसे आमचे विभागातले नगरसेवक आहेत किंवा जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आहेत किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क केला किंवा आमचे वैभव सावंत महेश भनगेसाहेब आहेत त्यांच्याशी कोणाशी संपर्क केला माझा नंबरही देतो मी 9820749090. मलाही जरी संपर्क केला आम्ही त्यांना सर्वांना समाविष्ट घेणार आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये ज्यांना यायचं आहे आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे ते कोणी असू द्या आम्हाला त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना आम्ही समावून घेणार आहे आणि प्रत्येक मान सन्मान आणि कार्यकर्ता म्हणून त्यांना व्यवस्थित आम्ही त्यांची हाताळणी करणार आहे. नमस्कार, माझं नाव उज्ज्वला साळवे आहे. मी नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष आहे. काँग्रेस पक्षाचं मी नेतृत्व करत आहे. आमच्या सुष्मिता देव मॅडम यांनी आम्हाला हे अधिकार दिलेला आहे की एक सन्मान दिलेला आहे महिलांसाठी की त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस मॅडम यांच्या आदेशावरून माझी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला एक समर्थ महिला अध्यक्ष म्हणून त्या आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही पुढे चाललो आहोत. तशीच आपली नवी मुंबई जिल्हा कमिटी आम्ही आज ती पण डिक्लेअर करतो तुमच्या माध्यमातून. आपण जे महिलांसाठी धोरण असतात किंवा जे महिलांच्या संकट अत्याचार येतात किंवा शैक्षणिक गोष्टी असतात आम्ही त्याला जास्त दुजोरा देऊ आणि त्यांना जास्तीत जास्त पुढे सक्षम करण्यासाठी महिला काँग्रेस सक्षम आहे आणि ते त्यांना मदत करेल. वेळोवेळी प्रत्येक महिलांच्या संकटाला महिला काँग्रेस उभी राहील त्यांच्या पाठीशी. मी लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून आमचा एक नंबर तुम्हाला आम्ही देऊ व्हॉट्सअप नंबर, त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना ज्यांना काम करायचं आहे काँग्रेस पक्षाचे भरपूर चाहते आहेत. मी आता जनसंपर्क वाढवला आहे, वॉर्ड वाईज मी काम करते, त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की ज्या महिलांना काँग्रेसचे ध्येयधोरणं खूप म्हणजे मनापासून आवडतात त्यांना मनापासून काम करायचं अशा महिलांना मी वेलकम करते. नवी मुंबईमध्ये आमचं संपर्क कार्यालय आहे सेक्टर 7 मध्ये, तिथे कधीही त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. मी उज्ज्वला साळवे आहे, नवी मुंबईची जिल्हाध्यक्ष, कोपरखंडेमध्ये माझं ऑफिस आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्व महिलांना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी आमच्याशी संपर्क करून काँग्रेस पक्षामध्ये सामील व्हावं आणि आपला पक्ष बळकटीसाठी सर्वांचा सहकार्य लाभ. जिल्हा काँग्रेस कमिटी आज आमची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. आता जे काही इथे आपण बघतो आहे की जे आता देशात वातावरण आहे, तर जे देशात वातावरण ज्या हिशोबाने आहे भाजपचं, गाय गोबर मंदिर मस्जिद पाकिस्तान, जेव्हा काही नाही चालत तेव्हा पाकिस्तान आलेलं आहे. आता तर मीडियाच्या माध्यमातून जे खरोखर काही चालू आहे
नुसतं खोट्या दाखवण्याचं एक जे ह्यांनी चित्र निर्माण केलेलं आहे, जे एक चित्र निर्माण केलेलं आहे, एक भव्य आणि दिव्य, जे वाईट काय आहे म्हणजे शेतकऱ्यांची ते हे नका बघू, की शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत ते, यान मंगळावर चाललं आहे ते बघा, म्हणजे त्याच्याकडे ह्यांचं जास्त, चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, वाईट काय हे जे आहे ते बोलू पण नका. ही जी एकंदरीत ही चाललेलं जे आता माइंडसेट आहे पब्लिकचं करायचं मीडियाच्या माध्यमातून, किंवा ॲडव्हर्टाईजमेंट, ह्यांच्या भरपूर ॲडव्हर्टाईजमेंट येत आहेत, तर ह्या बाबतीत जी आता मीडियाची टीम झालेली आहे ती नवी मुंबईमध्ये लोकसभेची सीट कशी येईल या हिशोबाने पूर्णपणे जे वरून आदेश येतील त्याप्रमाणे कार्यरत होणार आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश धुपे सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन, वाशी, नवी मुंबई.